आता एक मोठी बातमी आहे जम्मू काश्मीर मधून. पुन्हा काश्मीर मध्ये पुन्हा काश्मीरी पंडित दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आलेत. दहशतवाद्यांनी गेल्या 5 दिवसांमध्ये 7 काश्मीरी पंडितांची हत्या केल्यानं एकच खळबळ माजली आहे. त्यामुळे 1990च्या घटनांची पुनरावृत्ती पुन्हा काश्मीर मध्ये घडतेय की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या दहशतवादी हल्ल्यांमुळे काश्मीरी पंडितांचं खोऱ्यातून पुन्हा पलायनही सुरू झालंय. ते निर्वासित कॅम्पमध्ये परतलेत. तर जे काश्मीरी पंडित सध्या खोऱ्यात वास्तव्यास आहेत ते सुद्धा लवकरच निर्वासित कॅम्प गाठण्याच्या तयारीत आहेत. याआधी 1990 मध्ये दहशतवादामुळे काश्मीरी पंडित आणि शीख कुटुंबियांनी स्थलांतरण केलंय. ३७० हटवल्यानंतर आता ही सगळी केंद्रावरती जबाबदारी येऊन पडते की तिथे असलेली शांतता प्रस्थापित करणं आणि इस्लामी दहशतवादाची नांगी ठेचणं. अन्यथा येणारे दिवस हे काश्मीरी पंडितांच्या करता अधिकाधिक वाईट होत जातील हे वेगळं सांगायला नको आपल्याला. काश्मीरमधून दहशतवादाचं पूर्णपणे उच्चाटन होणं, या सगळ्यांचं निर्दालन होणं हे महत्वाचं आहे. तरच केवळ काश्मीरी पंडित नाही, आम भारतीयाच्या दृष्टीने तो खूप महत्वाचा दिवस ठरेल. संरक्षण तज्ञ सतीश ढगे यांनी फोनवरून या संदर्भात दिलेली प्रतिक्रिया ऐकूयात. पाकिस्तान पुरस्कृत वेगवेगळ्या प्रकारच्या इस्लामी दहशतवादी संघटनांचा कुटील डाव यामध्ये आहे. कारण आपण मागच्या काही दिवसांच्या जर घटना बघितल्या तर मागच्या 7 दिवसांमध्ये ऑलमोस्ट 7 पेक्षा सुद्धा जास्त लोकांची त्या ठिकाणी निर्घृणपणे हत्या करण्यात आली. आणि त्यातल्या त्यात आपण जर पाहिलं तर या 7 पैकी 5 लोक जे आहेत ते अल्पसंख्याक समाजाचे आहेत, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर शिखांचा समावेश आहे, त्याचबरोबर हिंदूंचा देखील त्या ठिकाणी समावेश आहे. म्हणजे ज्याला आपण टार्गेटेड किलिंग्स म्हणतो तशा प्रकारचे टार्गेटेड किलिंग्स करण्याचा हा दहशतवाद्यांचा त्या ठिकाणी प्लॅन आहे. आणि याची पार्श्वभूमी सुद्धा तशाच प्रकारे आहे. मागच्या काही महिन्यांची जर आपण परिस्थिती आसपासच्या देशांमध्ये पाहिली तर अफगाणिस्तानमध्ये ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे त्याच्या अनुषंगानं या इस्लामिक दहशतवादी संघटनांना एक प्रकारे बळ मिळालेलं आहे. त्या ठिकाणी असणारी शस्त्रास्त्र, त्याचबरोबर पाकिस्तानच्या आयएसआयचा पाठिंबा, यामुळे हे दहशतवादी भारताच्या हद्दीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतायत. आणि इथले जे जम्मू आणि काश्मीर मधले जे लोक आहेत त्यांना सुद्धा एक प्रकारे फूस लावण्याची, त्यांना सुद्धा हे धार्मिकतेच्या आधारावर भडकवण्याचं काम करणं आणि लोकल टेररिस्ट करून कशा प्रकारे त्या तिथे असणारे हिंदू शीख आणि मुस्लिम यांच्यामध्ये वाद निर्माण होतील, फूट पडेल यासाठी प्रयत्न करणं, या सगळ्या गोष्टी या दहशतवादी संघटनांकडून केलेल्या आपल्याला दिसत आहेत.